अपन उभ राहून अपन पोलीस बांधवांना अभिवादन करूया। सर्वांना विनंती आहे की आपल्या पायातली पादत्राणे काढून ठेवावीत आणि 2 मिनिट स्तब्ध उभ राहून पोलीस बांधवांना या ठिकाणी आपण अभिवादन करूया। प्राध्यापक प्रबोधन बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी फाईल मध्ये जाऊन देतात। या थोरात भाऊ पुढे या। हॅलो काका, हॅलो। नाही हे तर चालू आहे पण रॅली तर रद्द केलंय, परवानगी नाकारलेली आहे त्याच्यामुळे। सोबतच इतर 7 लोकांची या देशाचे राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी देण्यात आली, परंतु सातीच्या साती मेंबर पैकी 6 मेंबर हे कुठल्याच प्रक्रियेमध्ये सहभागी झाले नाही। अनेक लोकांनी, त्याच्यातले काही लोकांनी देश सोडून गेले, तर काही प्रकृती अस्वस्थामुळे संविधानाच्या लिखाणाच्या कार्यामध्ये सहभागी झाले नाही। परंतु हा देश माझा आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर सतत म्हणत होते की वी आर इंडियन फर्स्टली अँड लास्टली, मी अंततः प्रथमतःही भारतीय आणि अंततःही भारतीय, आणि एक खऱ्या भारतीयाचं कर्तव्य म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी कुठल्याच गोष्टींची कारणं न देता, कुठल्याच गोष्टींना थारा न देता या भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली। आणि आज खऱ्या अर्थानं आपण बघतोय की या जगामध्ये खऱ्या अर्थानं लिखित असलेलं आणि ज्याच्या लोकांच्या सहभागाची असलेली लोकशाही रुजवणारं संविधान म्हणून भारतीय राज्यघटनेकडे पाहिलं जातं। आणि या राज्यघटनेची निर्मिती बाबासाहेब आंबेडकरांनी 26 नोव्हेंबर 1949 रोजी ही भारतीय राज्यघटना या देशाला सुपूर्द केली। आणि आज आपण सगळे बघतोय की ज्या देशामध्ये प्रचंड जातीयता होती, या देशाला वरती इतर देशांचं मोठं लक्ष होतं की या देशाला कसं आपलं गुलाम बनवता येईल, इथे धार्मिकता कशी माजवता येईल, या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असताना भारतीय राज्यघटनेच्या एका साचेबद्ध कला कृतीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला गुंफलं। आणि आज आपण बघतोय की या देशामध्ये शेकडो धर्म, अनेक धर्म असताना, हजारो जाती असताना हा देश एकसंघ राहिलेला आहे। आज या देशामध्ये जे काही सरकार अस्तित्वात आलेलं आहे, त्या सरकारमधले अनेक लोकांचे मनसुबे आहेत की हे संविधान नेस्तनाबूत करायचं, हे संविधान नष्ट करायचं आणि त्यांना अपेक्षित असलेली मनुस्मृती लागू करायची। परंतु खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान ज्यावेळी निर्मिती केली, त्या निर्मिती करत असतानाच तुमच्या आमच्यावरती एक विश्वास टाकला, तुमच्या आमच्या खांद्यावर एक जबाबदारी टाकली की हे संविधान खऱ्या अर्थानं जर आपल्याला लागू करायचं असेल तर या संविधानाच्या माध्यमातून आपण या देशामध्ये समता प्रस्थापित केली पाहिजे, जातीयता नष्ट केली पाहिजे, भांडवलशाही नष्ट केली पाहिजे, या देशातल्या प्रत्येक नागरिकाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार बहाल केला पाहिजे, समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता या मूल्यांप्रमाणे प्रत्येकाला आपलं जीवन घडवता आलं पाहिजे, ही जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी एक आंबेडकरी अनुयायी म्हणून आपल्या खांद्यावरती टाकलेली आहे। आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं प्रकर्षानं आपण सर्वांनी पार पाडणं हे आपलं कर्तव्य आहे। आज या आनंदाच्या प्रसंगी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणी नतमस्तक होऊया। मी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा विधान लिहिलं जावं, या देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्याचं कर्तव्य, राष्ट्रप्रती असलेले त्याची सगळी कर्तव्य त्याला जाणीव करून दिली पाहिजे, या अनुषंगाने अनेक स्वातंत्र्य चळवळीमधले ज्येष्ठ नेते विविध देशांमध्ये जाऊन आपलं संविधान कोणी लिहून देतंय की काय, लिहून देईल का, या दृष्टीने शोध घेत असताना बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्यघटनेचा अधिकृत आणि अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करत आहोत, अर्पण करत आहोत। जय भीम। भारतीय संविधानाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जोर से बोलो, ताकत से बोलो। आणि
शेवटी आपण जैन करून त्यांना सर्वांना सेल्यूट करूया. एक दोन तीन. आम्ही मिलिंद नागसेनवर स्टुडंट वेलफेअरच्या असोसिएशनच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आपलं नाव? माझं नाव सचिन निकम. बोल. आज 26 नोव्हेंबर भारतीय राज्य घटनेचा गौरव दिवस. आजच्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला हे संविधान खऱ्या अर्थानं अर्पण केलं होतं. आज मिलिंद नागसेनवर स्टुडंट वेलफेअर असोसिएशन, रिपब्लिकन विद्यार्थी सेना आणि नागसेनवनातल्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी संविधान गौरव रॅलीचं आयोजन करण्यात येतं. आज आम्ही नागसेनवनाच्या विद्यार्थ्यांच्या मार्फत ही रॅली काढत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं हे समताधिष्ठित संविधान खऱ्या अर्थानं टिकवणं, खऱ्या अर्थानं त्याचं रक्षण करणं आणि या संविधानाच्या गालबोट लावू पाहणाऱ्या, नख लावू पाहणाऱ्या प्रवृत्तींना खऱ्या अर्थानं थांबवणं हे संविधानवादी नागरिक म्हणून आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या प्रत्येक नागरिकाला संविधानाच्या माध्यमातून सुरक्षा दिलेली आहे आणि ती सुरक्षा काढून घेऊन या देशाला पुन्हा एकदा गुलाम करण्याचं जे षडयंत्र मनुवादी प्रवृत्तींकडून सुरू आहे ते षडयंत्र उधळून लावण्यासाठी आपण सर्वांनी सज्ज राहिलं पाहिजे. सर्वांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देतो. आजच्याच दिवशी मुंबईवरती जो अतिरेकी हल्ला